नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये बोट प्रवाहाचे आपण बेसिक कन्सेप्ट आणि काही प्रश्न बघितले होते। या भागामध्ये आपण त्याच्या पुढील प्रश्न बघूया। तत्पूर्वी एक क्विक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो। बोट प्रवाहामध्ये दोन घटक होते, बोट आणि प्रवाह। प्रवाह म्हणजे वाहतं पाणी। वाहत्या पाण्यामुळे प्रश्न अवघड होतात, म्हणून या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात। आता वाहत्या पाण्याचा वेग बोटेला प्राप्त होतो, म्हणजे पाणी जर 10 वेगाने वाहत असेल आणि बोट 40 वेगाने चालणारी असेल तर 40 आणि 10 50 वेगाने बोट प्रवाहाच्या दिशेने जाईल, कारण बोटेचा वेग 40, प्रवाहाचा 10, प्रवाहाच्या दिशेने जाईल 50 वेगाने विरुद्ध दिशेने जाईल, 40 मधून 10 गेले 30। मग बोटेचा वेग प्रवाहाचा वेग एकमेकांमध्ये मिळवला की प्रवाहाच्या दिशेचा वेग येतो 50, प्रवाहाचा आणि बोटेचा वेग यांची वजाबाकी केली बोटेच्या वेगातून प्रवाहाचा वेग वजा तर येतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग। आता प्रवाहाच्या दिशेने वेग दिला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिला तर यावरून बोटेचा काढता येतो प्रवाहाच्या दिशेने अधिक विरुद्ध दिशेने 80 50 30 80 40 बोटेचा वेग असतो, प्रवाहाच्या दिशेने वजा विरुद्ध दिशेने 20 10 प्रवाहाचा वेग असतो। तर या केसमध्ये पहा, आपण हे सर्व मागील लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, या सर्व केस बघितलेले आहेत, तर ते तुम्ही मागील लेक्चर म्हणजे बोट प्रवाहाचा भाग एक बघितल्याशिवाय हे लेक्चर बघू नका, काही फायदा होणार नाही। ते लेक्चर बघा, त्यातून कन्सेप्ट समजून घ्या आणि नंतर हे लेक्चर बघा। यामध्ये आपण पाहूयात राहिलेले प्रश्न। एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 km/h या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 km/h बोटेचा संथ पाण्यातील व प्रवाहाचा वेग। प्रवाहाच्या दिशेने दिलाय, विरुद्ध दिशेने दिलाय, दोन्हींची बेरीज करा 7 + 11/2 7 × 11 = 28/2 14 होईल बोटेचा वेग, 14 km/h होईल बोटेचा वेग। यांची वजाबाकी करा आणि भागिले 2 करा, 6/2 3 km/h होईल प्रवाहाचा वेग। मग 14 आणि 3 कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 2, 14 किलोमीटर बोटेचा वेग, 3 km/h प्रवाहाचा वेग। चला पुढचा प्रश्न पाहूयात। एक बोट प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध बोटेचा संथ पाण्यातील 30 आणि 24 = 54/2 30 वजा 24 6/2 54/2 27 6/2 3 27 आणि 3 हे समजणं अवघड प्रश्न सोडवण्यासाठी खूप गरजेचं आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, जो की काय आहे पहा। एक बोट प्रवाहाच्या दिशेने 12 km/h या वेगाने जाते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8, तर संथ पाण्यातील वेग 12 × 8 = 20 10 12 × 8 = 4 2 हा येईल। पहा, प्रवाहाच्या दिशेने अधिक विरुद्ध दिशेने भागिले 2 बोटेचा वेग, प्रवाहाच्या दिशेने वजा विरुद्ध दिशेने भागिले 2 प्रवाहाचा वेग। आलं लक्षात? इतकं सिंपल आहे। आता जर इथं विचारलं असतं, जर एक बोट प्रवाहाच्या दिशेने 12 किलोमीटर जाते व प्रवाहाच्या 12 km/h या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 km/h वेगाने जाते, तर संथ पाण्यात बोट 40 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ घेईल? मग आपल्याला संथ पाण्यातील बोटेचा वेग मिळालाय 10 km/h, म्हणजे बोट संथ पाण्यामध्ये 10 km/h जाणार आहे, तर 40 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला संथ पाण्यामध्ये 4 तास लागतील। याच्या पुढेही असं काहीतरी विचारू शकतात, थोडासा प्रश्न अवघड करायचा असेल तर संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग विचारण्याऐवजी विचारतील की संथ पाण्यामध्ये बोटेला 40 किलोमीटर प्रवास करायला, 45 किलोमीटर प्रवास करायला किंवा 60-70 किलोमीटर प्रवास करायला, कितीही प्रवास करायला किती वेळ लागेल? मग कोणता वेग वापरायचा? बोटेचा संथ पाण्यातील वेग वापरायचा आणि प्रश्न सोडवायचा। पाहूयात पुढील प्रश्न। एक तासात एक बोट प्रवाहाच्या दिशेत 11 किलोमीटर जाते, याचा अर्थ बोटेचा स्पीड आहे 11 किलोमीटर पर आवर। प्रवाहाच्या दिशेने बोटेचा स्पीड आहे 11 किलोमीटर पर आवर,
आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 किमी जाते, तर याचा अर्थ काय? प्रवाहाच्या दिशेने 11 किलोमीटर पर आवर, विरुद्ध दिशेने 5 किलोमीटर पर आवर। मग आपल्याला माहिती आहे बोटेचा वेग काढायचा असेल तर 11 + 16 = 8 किलोमीटर पर, 11 × 5 = 6 = 3 प्रवाहाचा वेग, दोन्हींचा मिळवला 8 × 3 = 11 किलोमीटर पर आवर, आणि वजाबाकी केली 8 × 3 = 5 किलोमीटर पर आवर। तर हाही खूप सिंपल क्वेश्चन होता, तर याचं उत्तर येईल स्थिर पाण्यात बोटेचा वेग 8 किलोमीटर पर आवर। पुढे पहा, एक बोट स्थिर पाण्यात 13 किलोमीटर पर आवर वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर पर आवर असेल, तर प्रवाहाच्या दिशेने 68 किमी जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल? स्थिर पाण्यात 13 किलोमीटर पर आवर वेग आहे, स्थिर पाण्यात 13 किलोमीटर पर आवरने जाते, म्हणजे स्थिर पाण्यात बोटेचा वेग 13 किलोमीटर पर आवर, प्रवाहाचा 4 किलोमीटर पर आवर, प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर 13 + 4 = 17 किलोमीटर पर आवरचा स्पीड होईल। प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर 13 × 4 = 17 किलोमीटर पर आवरचा स्पीड होईल। अंतर कापायचे 68 × 17 = 68, 4 आवर म्हणजे 4 तास लागतील। मग प्रवाहाच्या दिशेने 68 किमी अंतर कापायचे, याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेचा वेग घ्यावा लागेल। प्रवाहाचा वेग 13 आहे, बोटेचा वेग 13, प्रवाहाचा वेग 4, प्रवाहाच्या दिशेने 13 × 4 = 17 किलोमीटर पर आवर, 17 × 68, 4 आवर म्हणजे 4 तास वेळ लागेल। किती वेळ लागेल? 4 तास वेळ लागेल। चला पुढचा प्रश्न, एक बोट प्रवाहाच्या दिशेत 2 तासात 16 किमी जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 4 तासात तेवढेच अंतर जाते। आता इथं प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि विरुद्ध दिशेचा वेग दिला नाही, तर आपल्याला वेग काढण्यासाठी माहिती दिली। थोडासा प्रश्न अवघड विचारायचा असेल तर असा प्रश्न विचारतील, काय सांगितलंय? एक बोट प्रवाहाच्या दिशेत 2 तासात 16 किमी, 16 किमी 2 तासात म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग होईल 8 किलोमीटर पर आवर, प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर पर आवर, तेवढेच अंतर म्हणजे 16 किमी अंतर, तेवढेच अंतर म्हणजे 16 किमी अंतर विरुद्ध दिशेने 4 तासात, तर याचा अर्थ 4 किलोमीटर पर आवर विरुद्ध स्पीड होईल। प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर पर आवर का? कारण सांगितले डायरेक्टली 8 किलोमीटर पर आवर स्पीड सांगितलं नाही आहे, सांगितलंय 16 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात, याचा अर्थ 16 किलोमीटर 2 तासात म्हणजे 1 तासाला 8 किलोमीटर पर आवर, 16 किलोमीटर 4 तासात म्हणजे 1 तासाला 4 किलोमीटर पर आवर। तर आता विचारलंय स्थिर पाण्यात बोटेचा वेग, म्हणजे बोटेचा वेग 8 × 4 = 12 × 6 = 6 किलोमीटर पर आवर बोटेचा वेग, प्रवाहाचा वेग 8 × 4 = 4 = 2 किलोमीटर पर आवर प्रवाहाचा वेग। मग 2 किलोमीटर हा प्रवाहाचा वेग असेल, 2 किलोमीटर हा प्रवाहाचा वेग असेल, 6 किलोमीटर पर आवर बोटेचा वेग असेल, तर प्रवाहाच्या दिशेने 6 × 2 = 8 किलोमीटर पर आवर होईल आणि विरुद्ध दिशेने 6 × 2 = 4 किलोमीटर पर आवर होईल। तर इतकं सिंपल हे आहे, याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली वेग न देता अंतर 16 किमीला 2 तास लागतात हे दिलेलं असतं, याच्यावरून तुम्हाला वेग काढता येईल, आणि ते 16 किमीला 4 तास लागतात त्यावरून 4 किलोमीटर पर आवर वेग काढता येईल। चला पुढचा प्रश्न आपण बघूया, यामध्येच मी तुम्हाला आणखी थोडेसे किमती चेंज घेऊन हा प्रकार समजून सांगतो। इथे पहा, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 36 किमी अंतर जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तासात तेवढेच अंतर कापते, तर स्थिर पाण्यातील बोटेचा वेग किती? हा प्रश्न मी पुन्हा एकदा, हा तो प्रकार आहे, पुन्हा एकदा समजून सांगतो। प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 36 किमीला 4 तास लागतात, 36 किमीला 4 तास, याचा अर्थ स्पीड होईल 9 किलोमीटर पर आवर, स्पीड होईल 9 किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय? 36 किलोमीटर 6 तासात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर 6 तासात स्पीड होईल 6 किलोमीटर पर आवर।
प्रवाहाच्या दिशेने 9 किलोमीटर पर आवर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 किलोमीटर पर आवर, मग बोटेचा वेग काय येईल, 9, 6, 15 7.5 किलोमीटर पर आवर, आणि प्रवाहाचा वेग काय येईल, 9 मधून 6 गेले 3, 3.5 किलोमीटर पर आवर, कशाचा, प्रवाहाचा, बोटेचा 7.5 आणि 1.5 प्रवाहाच्या दिशेने 9, 7.5 मधून 1.5 वजा केले, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6, असा हा प्रश्न सोडवता येईल तुम्हाला. 36 किलोमीटर 4 तासात प्रवाहाच्या दिशेने, मग त्याच्यावरून वेग काढता येईल. मी सुरुवातीला सांगितलं आहे अंतर भागिले वेळ बरोबर वेग, अंतर भागिले वेळ बरोबर वेग. चला तर पाहूयात पुढील प्रश्न. एक व्यक्तीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहण्याचा वेग 26 किलोमीटर पर आवर आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर पर आवर आहे, तर प्रवाहाचा वेग किती, तर 26 प्रवाहाच्या दिशेने, विरुद्ध दिशेने 16. प्रवाहाचा काढायचा आहे, वजाबाकी करून भागिले 2 करा, 26 मधून 16 गेले म्हणजे 10 उरतील, भागिले 2, 10 भागिले 2 5 किलोमीटर पर आवर, काय येईल याचं उत्तर, 5 किलोमीटर पर आवर. सिंपल क्वेश्चन होता, बोट प्रवाहावर पा कन्सेप्ट समजला तर सगळे क्वेश्चन सोपे वाटतात. पा एक व्यक्ती स्थिर पाण्यात 15 किलोमीटर पर आवर वेगाने जाते, व्यक्तीचा पोहण्याचा वेग स्थिर पाण्यातील, म्हणजे फक्त व्यक्तीचा स्थिर पाण्यातील वेग आहे 15 किलोमीटर पर आवर, व्यक्तीचा स्थिर पाण्यातील वेग आहे 15 किलोमीटर पर आवर, आणि प्रवाहाच्या विरुद्ध आहे 7.5. व्यक्तीचा स्थिर पाण्यातील 15, प्रवाहाच्या विरुद्ध जायचं ठरलं की 7.5 किलोमीटर. प्रवाहाचा वेग किती असणार आहे, प्रवाहाचा वेग पण 7.5 किलोमीटरच असणार आहे. का, कारण व्यक्ती स्थिर पाण्यात 15 जात होता, स्थिर पाण्यात 15 किलोमीटर पर आवर वेगाने जात होता, पण प्रवाहाच्या विरुद्ध जायला लागला की 15 वरून 7.5 वर येतो, याचा अर्थ प्रवाह त्याचा 7.5 किलोमीटर वेग कमी करतो. तर प्रवाहाच्या दिशेत वेग किती, 15 हा 7.5 वाढेल आणि प्रवाहाच्या दिशेत होईल 22.5. का, व्यक्ती स्थिर पाण्यात 15 किलोमीटर पर आवरने पोहत होता, पण विरुद्ध दिशेने निघाला की आपल्याला विरुद्ध दिशेने निघाला की लक्ष देते का त्याचा स्पीड 15 चा 7.5 होतो, म्हणजे प्रवाह त्याचा 7.5 स्पीड कमी करतो, म्हणजे 7.5 किलोमीटर पर आवर प्रवाहाचा वेग आहे. मग 15 मधून 7.5 किलोमीटर पर आवर प्रवाहाचा वेग वजा केला तर आपल्याला येतो हा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग हा जर 15 7.5 एकत्र केला तर प्रवाहाच्या दिशेने येईल 22.5. मी याच्यासाठी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो, यात होऊ शकतं की तुम्हाला संख्या थोड्याशा दशांश अपूर्णांकामध्ये असल्याने अवघड वाटेल. सोपं उदाहरण काय, स्थिर पाण्यात पोहतोय 30 च्या वेगाने पण विरुद्ध दिशेने निघाला, की 25 चा स्पीड होतो, स्थिर पाण्यात 30 च्या वेगाने पोहतो पण प्रवाहाच्या विरुद्ध निघला का 25 किलोमीटरचा स्पीड होतो. मग 25 किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने निघल्यावर का स्पीड होणार आहे, कारण प्रवाह त्याचा 5 किलोमीटर पर आवरने वेग कमी करणार आहे. मग प्रवाह 5 किलोमीटर पर आवरने वेग कमी करणार आहे म्हणजे प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर पर आवर आहे. का, तो 30 ने जायला पाहिजे पण 25 ने जातो म्हणजे प्रवाह त्याचा वेग कमी करतो 5 ने, मग 5 ने कमी करतो म्हणजे प्रवाहाचा वेग 5, तर प्रवाहाच्या दिशेने 35 किलोमीटर पर आवर, प्रवाहाच्या दिशेने 35 किलोमीटर पर आवर, विरुद्ध दिशेने 30 मधून 5 गेले 25. इतकं सोपं आहे, आपण सुरुवातीला तर कन्सेप्ट बघितलेत, ते क्लिअर असतील तर हे समजायलाच पाहिजे, अवघड याच्यात काही नाही आहे. पुढे, एक नाविक एका तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किमी जातो. पा हा प्रवाह आहे, विरुद्ध दिशेने एका तासात 2 किमी, याचा अर्थ त्याचा विरुद्ध दिशेचा स्पीड आहे 2 किलोमीटर पर आवर. विरुद्ध दिशेचा स्पीड एका तासात 2 किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटर पर आवर.
आणि प्रवाहाच्या दिशेने 10 मिनिटात 1 किमी. वेळ तर तासात पाहिजे, 10 मिनिटात 1 किमी, मग 10 ला 6 गुणलं की 60 मिनटं, 60 मिनटं म्हणजे 1 तास, 10 ला 6 गुणलं का 60 मिनटं, 60 मिनटं म्हणजे 1 तास, मग 1 तासात 6 गुणलं का 6 किमी जाईल, 1 तासात 6 किमी. मग प्रवाहाच्या दिशेने वेग होईल 6 किलोमीटर पर आवर. इथं आपल्याला सरळ सरळ प्रवाहाच्या दिशेचा वेग दिला नव्हता, सांगितलं होतं प्रवाहाच्या दिशेने 10 मिनटात 1 किमी, 10 मिनटात 1 किमी, मग तासात किती, तास म्हणजे 60 मिनटं, मग तास म्हणजे 60 मिनटं, मग 10 मिनटाला 6 गुणा 60 मिनटं होतील, 1 किलोमीटरला 6 गुणा 6 किलोमीटर, 6 किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या दिशेने, 2 किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तर काय म्हटलंय, तर स्थिर पाण्यामध्ये जाण्यासाठी जर तर स्थिर पाण्यात 5 किलोमीटर जाण्यासाठी किती, मग आता आपल्याला त्या व्यक्तीचा स्थिर पाण्यातील वेग काढावा लागेल, कसा, 6 2 8 4 स्थिर पाण्यातील वेग, जसं बोटेचा वेग काढतो ना 6 2 8 4, आणि प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग 6 2 2 4 2. प्रवाह आता आपल्याला काय प्रवाहाचं घेणं देणं नाही, स्थिर पाण्यात 5 किलोमीटर जायचं आहे, स्थिर पाण्यात 5 किलोमीटर जायचं आहे. पहा, 5 किलोमीटर स्थिर पाण्यात जायचं आहे आणि वेग आहे 4 चा, वेग आहे 4 किलोमीटर पर आवरचा, 4 किलोमीटर पर आवरच्या वेगाने 5 किलोमीटर जायचं आहे. 4 1 4 1 उरेल 5 मधलं, 4 1 4 1 उरेल, 1 ला 4 भाग जात नाही, 1 1 6 4, 1 1 6 4 असं कुठं पर्याय आहे का, नाही. याचा अर्थ 1 1 6 4 म्हणजे 1 तास, आणि 1 6 4 ला 60 गुणू, 1 6 4 ला 60 गुणू म्हणजे मिनटात रूपांतर होईल. मग 1 तास आणि 1 6 4 ला 60 गुणलं म्हणजे त्याचं रूपांतर आपण तास मिनटात केलं, 1 तास 15 मिनिट. काय उत्तर येईल, 1 तास 15 मिनिट, कारण 1 1 6 4 असा पर्याय नव्हता, मग 1 तास पूर्ण आहे आणि 1 6 4 म्हणजे पाव तास, 1 6 4 म्हणजे पाव तास, पाव तास म्हणजे तासाचा चौथा भाग, तासाचा चौथा भाग म्हणजे 15 मिनटं, किंवा 1 6 4 ला 60 गुणा. जसं मी तुम्हाला इथं सांगतो 1 6 2 तास, 1 6 2 तास म्हणजे अर्धा तास, अर्ध्या तासाला 60 गुणा 30 मिनटं येतील. तसं 1 6 4 तास, 1 6 4 तास म्हणजे पाव तास म्हणजे 15 मिनटं, 3 6 4 तास पाऊण तास, 3 6 4 मिनटात रूपांतर करायचं आहे, 60 गुणा 45 मिनिट. काय याचं उत्तर, 45 मिनिट. तर पहा खूप सोपं आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किमी प्रत्येकी 5 तासात. पहा, प्रवाहाच्या दिशेने दिलंय, हा प्रवाह आहे असा, प्रवाहाच्या दिशेने, ह्या दिशेने किती, 18 किमी, सॉरी, प्रवाहाच्या दिशेने 30 किमी, प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व विरुद्ध दिशेने 18 किमी, किती, 5 तासात, 30 किमी 5 तासात, म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग काय होईल, प्रवाहाच्या दिशेने 30 किमी 5 तासात म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग 6, विरुद्ध दिशेने 18 किमी 5 तासात, मग वेग काय होईल, 18 किमी 5 तासात, 5 3 15 5 37 3.6. म्हटलंय काय, तर प्रवाहाचा वेग काढा, प्रवाहाचा वेग 6 वजा 3.6 भागिले 2, तर काय, 6 वजा 3.6, 6 तून 3 गेले 3 पॉईंट 6 गेले, 2.4 भागिले 2 काय येईल, 1.2. तर आपल्याला विचारलं तर प्रवाहाचा वेग काढा, 1.2, पण पर्याय तर दोन्ही दिलेत, तर ठीक आहे, 6 आणि 3.6, 6 आणि 3.6 भागिले 2 करू, 6 आणि 3.6 9.6 भागिले 2, त्या व्यक्तीचा वेग येईल 9.6 भागिले 2, 96 निम्मे 48 आणि मध्ये दशांश चिन्ह किंवा 2 चौक 8 दशांश चिन्ह 2 8 16 4.8 काहीलाच उत्तर 4.8 आलं लक्षात, इतकं सिंपल आहे.
पण आपल्याला इथे विचारले प्रवाहाचा वेग 1.2, पर्याय देताना दोन्ही दिलेत म्हणून आपण काढले 4.8 आणि 1.2, तर असा पर्याय शोधावला गेला आपल्याला 4.8 आणि 1.2. इथे चेंज करून घेतो मी 4.8 1.2. मी पुन्हा एकदा हे उदाहरण समजून सांगतो. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व विरुद्ध दिशेने 18 किमी. 30 किमी 5 तासात, याचा अर्थ वेग होईल 6 किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या दिशेने. 18 किमी 5 तासात, याचा अर्थ होईल 3.6 किलोमीटर पर आवर विरुद्ध दिशेने. प्रवाहाचा काढायचा 6 मधून 3.6 गेले, 2.4 किलोमीटर फरक भागिले 2, 1.2 किलोमीटर प्रवाहाचा वेग येईल. आणि प्रवाहाचा वेग येईल आणि विचारलं व्यक्तीचा वेग, तर दोन्हींची बेरीज 6 3.6, 9.6 भागिले 2, 2 4 8 4.8. दोन्हींची बेरीज केली पाहिजे, 4.8 आणि 2 5 आणि 1 6 प्रवाहाच्या दिशेने. वजाबाकी केली, 4.8 मधून 2 गेले, 4.6 1 गेला, 3.6. पर्याय इथं चेंज करून घ्या, 4.8 आणि 1.2 हा व्यक्तीचा वेग, हा प्रवाहाचा वेग. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. चला तुम्ही सोडवा हा प्रश्न. चला सोडवा हा प्रश्न, तुम्हाला एक 15-20 सेकंद वेळ घ्या. काय प्रश्न आहे पहा. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 8 तासात 128 किमी, हा प्रवाह आहे समजा. आता 128 किमी 8 तासात, 128 किमी 8 तासात, याचा अर्थ 8 × 1 = 8, 8 × 6 = 48, 8 × 8 = 4 48 होतील, 8 × 6 = 48. प्रवाहाच्या दिशेने वेग, खालच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, आणि तेवढ्याच वेळेत 56 किमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तेवढ्याच वेळेत 56 किमी 8 तासात, 56 किमी 8 तासात, 8 × 7 = 56, तर काय येईल 7 किलोमीटर पर आवर. 56 किमी 8 तासात, तेवढ्याच वेळेत म्हणजे 8 तासात 56 किमी विरुद्ध दिशेने, तर विरुद्ध दिशेचा वेग येईल, विरुद्ध दिशेचा वेग, विरुद्ध दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग. प्रवाहाच्या दिशेचा वेग 16 किलोमीटर पर आवर, विरुद्ध दिशेचा वेग 7 किलोमीटर पर आवर. आता काय विचारले, तर प्रवाहाचा वेग काढा. प्रवाहाचा 16 तून 7 गेले, 16 वजा 7 11 भागिले 2, 16 वजा 7 11 भागिले 2 काय, 5.5 किलोमीटर पर आवर, 5.5 किलोमीटर पर आवर, 11/2 उत्तर काय येईल, 16 तून 7 गेले, याचं उत्तर येईल इथे 16 तून 7 गेले / 2 म्हणजे 9/2, तर याचं उत्तर येईल 9/2 4.5 किलोमीटर पर आवर, याचं उत्तर काय येईल 4.5 किलोमीटर आवर. कॅल्क्युलेशन पहा, 16 वजा 7 होतं, 16 वजा 7 16 तून 7 गेले, 9/2 किलोमीटर पर आवर.